पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल यादीतील गैरव्यवहाराबाबत रवींद्र पांडुरंग कोळी राहणार विरवाडे तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयाबाहेर आज लाक्षणिक उपोषण केले. गावातील अनेक बड्या नामवंतांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करत स्वतःला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा लाभार्थी यादीत स्थान दिले. मात्र जे खरे लाभार्थी आहेत त्यांना ग्रामसेवक सीईओ व ग्रामपंचायतीतील अनेकांच्या संगनमताने डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही पुरावे देखील सादर केले आहेत. सदर गैरव्यवहाराचे लेखी निवेदन त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेत. गावातील सरपंच ग्रामसेवक व गटविकास अधिकारी चोपडा यांनी संगनमताने व द्वेषभावनेने माझ्या यादीतून नाव कट केलं आहे किंवा रद्द केलेलं आहे. तरी मी त्यांच्याकडे वेळोवेळी घरकुलचा लाभ मिळावा यासाठी विनवणी केल्या, परंतु त्यांनी मला उडवाउडीचे उत्तर दिले. तसेच यापूर्वी इंदिरा आवास योजना व राजीव गांधी आवास योजना जी होती त्याच्यात गावातील बऱ्याच लाभार्थ्यांना त्यांनी लाभ दिलेला आहे. त्याच लाभार्थ्यांना त्यांनी परत पंतप्रधान आवास योजनेमध्ये लाभ दिलेला आहे 2 वेळा, पण मला कोणत्याही योजनेचा आजपर्यंत लाभ मिळाला नाही. मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की काही लाभार्थ्यांना तुम्ही डबल लाभ दिलेला आहे साहेब, मला एकही योजनेत लाभ का देत नाही, मला एकदा तरी लाभ मिळावा अशी मी त्यांच्याकडे विनंती केली. त्याच्यामुळे साहेब त्यांनी माझ्या कुठल्याही अर्जाची किंवा कुठल्याही विनंतीची दखल न घेतल्यामुळे आज रोजी मी लाक्षणिक उपोषण करीत आहे. याच्या अगोदर कलेक्टर साहेब यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे लोकशाही दिनी सुद्धा तक्रार अर्ज दिलेला होता. तर दिलेल्या अर्जावर लोकशाही दिनात कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे मी उपोषणाचा मार्ग पत्करला. तर माझा असं वाटतं की लोकशाही दिनाचा काही अर्थ शिल्लक राहिलेला नाही व खालील संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी यांचे आदेश शाला कुठेही जुमानत नाही असे मला वाटते. त्यामुळे हा एक गरीब व पात्र लाभार्थ्यांवर अन्याय आहे, म्हणून मला माझ्या हक्काच्या न्याय मागण्यांसाठी आज लाक्षणिक उपोषण करावे लागत आहे. तरी आज या उपोषणाची दखल न घेतल्यास याच्यापुढे मला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावे लागेल असे मला वाटते साहेब. तुमच्याकडे याचे काही पुरावे आहेत का? माझ्याकडे पात्र लाभार्थ्यांची यादी आहे साहेब, त्याच्यामध्ये माझे 2 नंबरवर नाव आहे. तसेच यापूर्वी त्यांनी ज्या लोकांना लाभ दिलेला आहे ते लाभ दिलेल्या लोकांची यादीसुद्धा माझ्याकडे आहे. परत आता त्यांनी त्याच लोकांना लाभ दिलेला आहे दुसऱ्यांदा, त्याचीसुद्धा यादी माझ्याकडे आज रोजी आहे साहेब.